अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत अजिंठा वनपरिक्षेत्रामध्ये होत असलेल्या वृक्ष लागवडीला प्रोत्साहन म्हणून येथे चित्ररथ तयार करण्यात आला आहे। या चित्ररथाला अजिंठा गावच्या सरपंच दुर्गाताई पवार, पंचायत समितीचे सदस्य अली चाऊस या मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर मार्गस्थ करण्यात आले आहे। या प्रसंगी अजिंठा वन परिक्षेत्र अधिकारी SP मांगदरे यांच्यासह वन कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। असलम पठाण, JBN महाराष्ट्र न्यूज, रिपोर्टर अजिंठा। विभाग औरंगाबाद वन परिक्षेत्र, वन परिक्षेत्र अजिंठाच्या तर्फे आपला पंचायत समितीचे सदस्य श्रीमान चौसाहेब, सरपंच मॅडम, सर्व ग्रामस्थ, पत्रकार बंधू भगिनी, विद्यार्थी या सर्वांचं वन विभागाच्या वतीनं स्वागत करतो। आणि आज आपण जो वेळ दिला या त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो। तर हे प्रयोजन असं आहे, संबंध महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रामध्ये उपक्रम राबवलेला आहे की 3 वर्षामध्ये आपल्याला 50 कोटी वृक्ष लागवडीची आपण संकल्प केलेला लावण्याचा, त्याचा एक भाग 2017 पावसाळ्यात आपण 4 कोटी वृक्ष लागवड केली, 2018 पावसाळ्यात आपल्याला 13 कोटी वृक्ष लागवड करायची आणि 2019 पावसाळ्यामध्ये आपल्याला 33 कोटी वृक्ष लागवड करायची आहे। असं 50 कोटी वृक्ष लागवडीचं नियोजन ज्या अर्थाने करायचं, तर जेणेकरून राष्ट्रीय वननीतीच्या धोरणानुसार 33% जमीन ही आपली वनाखाली आणायची आहे आणि ह्या एकटा वन विभाग करू शकणार नाही। हा विचार शासनाने समाजासाठी केला असून आणि समाजातील सर्व थरातील सर्व संस्थेचा, सर्व ग्रामस्थांचा, विद्यार्थ्यांचा, पत्रकारांचा या सर्वांचा सहभाग घेऊन आपल्याला ही वृक्ष लागवड करायची आणि मला विशेष आनंद याचा आहे की आपण स्टॉलचं उद्घाटन केलं आणि आपल्या अजिंठा परिसरातील शेतकऱ्यांनी भरपूर असे झाडं सवलतीच्या दरात विकत घेऊन आणि ते लागवड केली आहे। म्हणजेच तो त्या आपल्या या 50 कोटीतलाच एक भाग आहे। यावर्षी सुद्धा आपण जुलै महिन्यामध्ये स्टॉल उभा करणार आहोत आणि मी आवाहन करतो की सवलतीच्या दरामध्ये जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांनी रोपे विकत न्यावे, म्हणजेच या 50 कोटीमध्ये तुमचा सक्रिय सहभाग होईल। या निमित्ताने आपण आलात आणि या चित्ररथाच्या रूपाने आपण एक प्रचार आणि प्रसिद्धी करत आहोत। हा संबंध महाराष्ट्रभर चित्ररथ फिरत आहे आणि आपला अजिंठावासियांनी वेळ काढून मॅडम चाऊसाहेब हे एक लोकप्रतिनिधी आहेत आणि यांच्या माध्यमातून या प्रसार आणि प्रचार आणि तुम्ही आम्ही सर्व मिळून करूया हेच आपल्याला आवाहन करतो आणि आपण या 50 कोटीच्या एक तरी झाड लावून त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेऊ असं वन विभागाच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो। सर्व पत्रकार बांधवांना आवाहन करतो की या शासनाच्या उपक्रमाला त्यांनी जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊन आणि वन विभागाला, शासनाला तळागाळापर्यंत ही योजना येण्यासाठी प्रयत्न करावे अशी मी त्यांना नम्र आवाहन करतो, नम्र विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि यानंतर आदी चौसाहेब। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।